निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्रदालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट। पवारांची देशविरोधी वक्तव्य दुर्दैवी, नरेंद्र मोदी। एक वेळ माझ्यावर आणि फडणवीस यांच्यावर टीका केली तरी चालेल, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवत देशहिताविरोधी बोलून पाकिस्तानला मदत होईल असे काही करू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधले शरसंधान। टेंभूची 2 लाखांपर्यंत पाणीपट्टी कमी। कडेगाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने टेंभू पाणी प्रश्न गेले 1.5 वर्षांपासून आंदोलने केल्याने शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत जादा कापलेली पाणीपट्टी कमी झाली असून आवर्तने जास्त कालावधीसाठी वेळेत मिळण्यास मदत झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते DS देशमुख यांची माहिती, अखेर 1.5 वर्षांपासूनच्या लढ्याला मिळालं यश। वृक्षतोड प्रकरणी गुन्हे दाखल करा, पृथ्वीराज पाटील। महाजनादेश यात्रेसाठी सांगलीत ठिकठिकाणी वृक्षतोड केली, विद्युत वाहिनी तोडण्यात आल्या, वाहतूक कोंडी झाली। या प्रकरणी भाजप नेते व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, काँग्रेस शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची मागणी। मराठा आरक्षणातील 17 उमेदवार नोकरीत कायम। जिल्हा परिषदेच्या सन 2014 कर्मचारी भरतीतील मराठा आरक्षणामध्ये 14 उमेदवारांना नोकरीपासून मुकावे लागले होते, मात्र आता मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर जिल्हा परिषदेत 17 उमेदवारांना नोकरीत कायम करण्यात आले। रस्त्यांवरील खड्ड्यांची प्रशासनाने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू, संग्राम माने। गाडी घाणवड सावळवडा नागेवाडी पूल माहुली मिठा मायनी रोडवरील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची व तुटलेल्या जीर्ण झालेल्या कटड्यांची लवकरात लवकर प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन अधिकारी लवटे यांना देण्यात आले। यावेळी संग्राम माने, उदय नलवडे, सुदर्शन जाधव, मयूर भोसले, सागर माने उपस्थित होते। शुभम अवघडेची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड। नुकत्याच घेण्यात आलेल्या सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या 5व्या युवा राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्तीसाठी शुभम अवघडेची निवड। फिनोलेक्स इंडस्ट्रीज पाण्याबरोबर वाहतोय माणुसकीचा झरा। सांगली कोल्हापूर भागातील कृष्णा काठावर आलेल्या प्रलयकारी महापुराने कृष्णा काठचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले। या पूरग्रस्त गावांना पुन्हा उभा करण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीजने केली भरीव मदत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।